हिंगनघाट स्थित बस स्टैंड क्षेत्र में सड़क कंक्रीटिंग का काम अमरावती की नीलम इंडिया कंस्ट्रक्शन कंपनी द्वारा किया जा रहा है, लेकिन ठेकेदार और अधिकारियों की मिलीभगत के कारण हिंगनघाट में एसटी निगम का आदर्श वाक्य प्रवासियों की सेवा में भूलते हुए ठेकेदार की सेवा के लिए दिखाई दे रहा है, जबकि एसटी निगम का आदर्श वाक्य यात्रियों की सेवा के लिए है। बस स्टैंड के 5 प्लेटफॉर्म में से 3 प्लेटफॉर्म पर ठेकेदारों द्वारा बड़े पैमाने पर सीमेंट का स्टॉक कर दिए जाने से यात्रियों को असुविधा का सामना करना पड़ रहा है। हिंगनघाट बस स्टैंड पर अमरावती के नीलम इंडिया कंस्ट्रक्शन कंपनी द्वारा सड़क कंक्रीटिंग का काम किया जा रहा है और 5 में से 3 प्लेटफॉर्म पर सीमेंट का स्टॉक होने से यात्रियों को काफी परेशानी हो रही है। हिंगनघाट बस स्टैंड के अधिकारी इस मामले को लेकर गंभीर नहीं है और ऐसा लगता है कि यात्री सेवा के नाम पर एसटी का मूल मंत्र भुला दिया गया है। हिंगनघाट येथील बस स्टँड या ठिकाणी नीलम इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी अमरावती यांच्याद्वारे जे आहे कॉन्क्रीटिंग रोडचं काम मोठ्या प्रमाणात केलं जाणार आहे। तुम्ही बघू शकता आज बस स्टँडमधील 3 फलाट आहे, फलाट क्रमांक 1, 3, 4, 5 या फलाट क्रमांकात म्हणजे प्रवाशाची जे दयनीय अवस्था होत आहे किंवा प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे, प्रवाशांना राहण्यासाठी किंवा बसण्यासाठी मोठी सुविधा जे आहे फलाटावर दिसत नाही आहे। एकूणच ठेकेदारांनी जे आहे आपलं कॉन्क्रीटचा जो काम करणार आहे किंवा रोडचं काम जे बस स्टँडमध्ये करणार आहे त्यानिमित्त जे आहे आपलं गोडाऊनच जे सिमेंटचं गोडाऊनच जे आहे फलाटावर केलं आहे। एकूणच आपण जे आहे मोठं दुर्दैव म्हणावं लागेल प्रवाशांच्या सेवेसाठी बस स्टँड असते, पण प्रवाशाच्या सेवेसाठी बस स्टँड नसताना मोठ्या प्रमाणात जे आहे फलाटावरच जे आहे सिमेंटचं जे आहे मोठ्या प्रमाणात स्टॉक करण्यात आला आहे, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय तर होतच आहे, परंतु प्रवाशांना ज्या सुखसुविधेसाठी फलाट बनवल्या जाते किंवा प्लॅटफॉर्म बनवल्या जाते त्यावेळी मोठा थट्टाच हा ठेकेदारांनी लावला असंच म्हणता येईल। हा काही प्रवाशीसुद्धा आमच्यासोबत आहे, मला दादा सांगा 3 फलाट जे आहे पूर्ण सिमेंटच्या गोण्यानं पॅक करण्यात आले आहे, काय म्हणणं आहे तुमचं? अशा प्रकारचं काम व्हायला पाहिजे नाही, हे सिमेंट अलग ठेवायला पाहिजे, गोडाऊन करायला पाहिजे, प्रवाशांना ते खाली करायला पाहिजे, ते तिथे ज्या प्रवाशांच्या ज्या सीटर्स आहेत त्यांना आज बसू द्यायला पाहिजे ना, असं आहे ना, मोठ्या प्रमाणात गैरसोय होतो आहे इथं प्रवाशाची, त्याच्यामुळे होऊन राहिलेली आहे, हे दिसतच आहे बरोबर नाही, असं गोडाऊन करायला पाहिजे ना, गोडाऊन काहीतरी नियोजन पाहिजे होतं ना। हां, नियोजन दिसतं त्या तुम्हाला या कामात, सेफ नियोजन पाहिजे होतं तर ते दिसत नाही। एकूणच आपण काही प्रवाशाची जी आहे माहितीसुद्धा घेत आहोत, नियोजनाचा अभाव ह्या ठेकेदाराकडून दिसत आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे सिमेंटच्या बॅग ज्या आहे फलाटावरच जे गोडाऊन करण्यात आला आहे, मोठ्या प्रमाणात प्रवाशी आहे त्यांची गैरसोय याच्यामुळे होत आहे किंवा मोठ्या प्रमाणात जे नियोजन पाहिजे होतं ते नियोजन नाही झालं आहे। एकूणच काँक्रीटचं काम होणार आहे, युद्धस्तरावर काम होणार आहे, फलाट चांगला होणार आहे, हे गोष्ट बरोबर आहे, पण जशा तशा टप्प्याटप्प्याने जे काम करायला पाहिजे होतं ते काम ठेकेदाराकडून नाही झालं असंच म्हणावं लागेल। संबंधित जे अधिकारी आहे त्यांच्याशी आपण चर्चा करू, त्यांचं काय म्हणणं नाही आहे याच्यावर, प्रवाशांची बातचीत करू। काकाजी मला सांगा, जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त जे आहे प्लॅटफॉर्म किंवा फलाट म्हणतो आपण ते सिमेंटनं गुंतलेले आहे, ठेकेदारांनी सिमेंटने गुंतून ठेवली आहे, या संदर्भात प्रवाशांची काय गैरसोय होत आहे? गैरसोय होत आहे, असं व्हायला पाहिजे होतं का? नाही नाही नाही, असं व्हायला नव्हतं पाहिजे, म्हणजे नियोजनबद्ध ठेकेदाराने काम करायला पाहिजे असं वाटते का आपल्याला? त्याने नियोजन करायला पाहिजे होतं, नियोजन करायला पाहिजे, ठेकेदाराने नियोजन नाही, गैरसोय होत आहे प्रवाशांची, दोनच प्लॅटफॉर्म असले आता इथं काय म्हणणार, लोकांची गर्दी म्हणजे मावत नाही ना, बसता नाही, जागा नाही आहे, मोठ्या प्रमाणात धुळी साचली आहे, हां धुळी साचली आहे, हे करायला नव्हतं पाहिजे, नाही तर असं करायला नव्हतं, हां नियोजनबद्ध करायला पाहिजे होतं काम, हे बिगर नियोजनबद्ध आहे, बिगर नियोजनबद्ध काम, हे बिगर नियोजनबद्ध काम आहे, हे करायला व्हायला नव्हतं पाहिजे येतं, कारण का प्रवाशाची गैरसोय होत आहे, प्रवाशाची गैरसोय होत आहे बसण्यासाठी, हां ऊन असल्यावर कुठे बसेल ते। एकूणच आपण हिंगनघाटच्या ज्या हिंगनघाट बस स्टँडवर आलो आहो, हिंगनघाटच्या बस स्टँडवर नीलम इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनी अमरावतीकडून मोठ्या प्रमाणात जे कन्स्ट्रक्शन काम केलं जाणार आहे, रोडचं जे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे डेपोचं, पण मोठ्या प्रमाणात जे आहे सिमेंटीकरण करताना जवळपास 2 फलाट किंवा प्लॅटफॉर्म म्हणाव, दोनच प्लॅटफॉर्म जे आहे प्रवाशाच्या सेवेसाठी राहिले, तर अर्ध्यापेक्षा जास्त प्लॅटफॉर्म तुम्ही बघू शकता दृश्यांमध्ये, अर्ध्यापेक्षा जास्त प्लॅटफॉर्म जे आहे सिमेंटचा स्टॉक करण्यात आला आहे मोठ्या प्रमाणात, जे काँक्रिटीकरण होणार आहे त्याच्यासाठी करू जे आहे स्टॉक करण्यात आला आहे। एकूणच नियोजनबद्ध कारभार
नसल्यामुळे अशी जे अशी गैरसोय जी आहे प्रवाशाची मोठी गैरसोय या बसस्टँडवर पाहायला मिळत आहे. तेव्हा प्रशासनाकडून या झालेल्या प्रकरणात काय गांभीर्याने लक्ष देण्यात येईल हेच आपल्याला पाहावं लागेल. घाट येथील बसस्टँडवर जे ठेकेदार आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात सिमेंटचा स्टॉक 3 फलाटावर केला. त्यासंबंधित काही अधिकारी जे आहे बसस्टँडचे त्यांच्याशी आपण माहिती घेऊ त्यांचं काय. मला सांगा मोठ्या प्रमाणात जे ठेकेदार आहे अमरावतीचे हे काम करत आहे रोडचं काँक्रिटिंग होणार आहे बसस्टँडवर मोठ्या प्रमाणात 3 फलाटावर जे आहे स्टॉक केलेला आहे सिमेंटचा त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. आपण काय सांगणार त्या संदर्भात. ते सिमेंट काँक्रीटचं काम ते लवकर नाही का पूर्ण करणार आहेत आणि ते जे 3 फलाटावर केलं त्याच्यातलं 1 फलटा त्यांना फलट वारजा सिमेंट बाब खाली करण्याची सूचना दिली आहे त्यांना ते काढून टाकतील त्याच्यातल्या. सर आता तर 3 फलाट त्यांनी पूर्ण पॅक केले आहे तुम्ही म्हणता 1 फलाट आहे पण हा हे नियोजन जे आहे ठेकेदाराचं असते कशा प्रकारे नियोजन करायचं. एक एक फलाट किंवा जे मोजकी सामग्री लागते तेवढी सामग्री आणली असती त्या संदर्भात काय सांगा. काँक्रीटीकरणाचं जे काम आहे ते कमी कालावधीमध्ये त्यांना संपवायचं असल्यामुळे त्यांनी ते आणलेलं आहे स्टॉक. त्यामुळे प्रवासाची मोठी गैरसोय होत आहे ते काहीतरी पर्याय व्यवस्था करू त्याच्यासाठी आम्ही. आता 3 फलाटावर जे सिमेंटचा स्टॉक केला त्या संदर्भात काय सांगा. त्या 3 पैकी 1 फलाटावरचं सिमेंट नाही का काढून राहिले ते आता आणि बहुतेक ते उद्यापासून त्यांचं काम सुरू होणार त्याच्यामुळे ते हळूहळू ते पण खाली होऊन जाईल. मोठ्या प्रमाणात स्टॉक करताना आम्हाला अजूनही दिसत आहे त्या संदर्भात काय सांगा. नाही खाली करणार ते उद्यापासून काम सुरू होणार आहे त्यांचं. काय काय सूचना दिल्या होत्या आपण ठेकेदाराला या संदर्भात. कशा संदर्भामध्ये ठेकेदाराला जे आपले नियोजन असते त्या संदर्भात काय सूचना दिल्या होत्या काम होणार आहे तेव्हा नियोजन कसं असणार होतं इथं प्रवाशांचं नियोजन ठेकेदाराचं नियोजन कसं असणार होतं. प्रवाशांचं मोठं ते नियोजन आहे. 2 पार्टमध्ये बसस्टँड काँक्रीटीकरणाचं काम होणार आहे. अगोदर बसस्टँडचा तो त्या म्हणजे फलट क्रमांक 2 म्हणजे 3 अगोदर 1 पहिल्या टप्प्यामध्ये होईल आणि मग दुसऱ्या टप्प्यात विषय आहे का फलाट 3 फलाटावर आज स्टॉक मोठ्या प्रमाणात सिमेंट स्टॉक केला त्या संदर्भात. हां हां ते नियोजन ठेकेदारांनी टप्प्याटप्प्याने का बरं नाही केलं. ते त्या तेवढी जागा आपल्याकडे शिल्लक नव्हती त्यामुळे ठेकेदाराचं काम आहे ना कुठंतरी व्यवस्था करावी गावात. ते कुठं बांग इथं त्यांना आणणं शक्य नसल्यामुळे नाही तत्काळ आणणं शक्य नसल्यामुळे ते त्यांनी ते केलेलं आहे. ते एकूणच आपण हिंगणघाटचे संबंधित जे हिंगणघाटचे बसस्टँडचे अधिकारी होती त्यांच्याकडून माहिती घेऊन माहिती जी आहे आपण घेतलेली आहे. या संदर्भात प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे तर ठेकेदाराकडून नियोजन करण्यात नाही आलं असंच म्हणावं लागेल. आणि नीलम इंडिया कन्स्ट्रक्शन कंपनीकडून अमरावती या कंपनीकडून जे बसस्टँड परिसरातले जे रोड आहे त्यावर कन्स्ट्रक्शन काम केलं जाणार आहे पण कन्स्ट्रक्शन काम करताना नियोजनाचा अभाव दिसत आहे. जवळपास हिंगणघाट बसस्टँडवर असलेल्या 3 फलाट म्हणजे आता एकूण 1, 2, 3, 4, 5 प्लॅटफॉर्म आहे पण 3 प्लॅटफॉर्म जे आहे सिमेंट मोठ्या प्रमाणात स्टॉक करण्यात आला आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. तुम्ही बघू शकता प्रवासी उभे आहे तर काही प्रवासी जे आहे खालती बसले आहे प्रवाशांना बसण्याकरिताही जागा नाही आहे अशी परिस्थिती बसस्टँड या परिसरात निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गैरसोय होत आहे. एकीकडे परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असताना त्यावेळेस प्रवाशांची मोठी जी आहे गैरसोय निर्माण होणार आहे पण एकूणच या गांभीर्यपूर्ण प्रकरणावर प्रवाशांच्या हितासाठी कुठले लक्ष दिले जाईल हेच आपल्याला पाहावे लागेल. रवी येळकर की रिपोर्ट.